नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण एनटीएस राष्ट्रीय प्रकाशक परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील आकृतीतील चौरस संख्या शोधणे या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीला या आकृतीकडे लक्ष द्या, आकृतीकडे पहा आणि चौरस संख्या मोजायला जा तर आपला खूप वेळ जाईल। त्यापेक्षा काही वेगळ्या मार्गाने किंवा काही सूत्र वापरून किंवा काही युक्त वापरून आपण दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या शोधूया। सुरुवातीला या आकृतीमध्ये वरील भागातील 1, 2, 3 असे प्रत्येक भागाला नाव देऊया अशा रीतीने। आता उभ्या भागांना 1, 2, 3 अशा रीतीने नंबर देऊया। आता पहा, यामधील सर्वोच्च संख्या 3 झाली, या रांगेतील सर्वोच्च संख्या 3 झाली। आता पहा, या दोन्हींचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 9। आता 2 नंबरची सर्वोच्च संख्या किती 2 आणि या ठिकाणची 2 झाली, म्हणजे 2 गुणले तर 2 केलं तर उत्तर आपलं त्या ठिकाणी किती येतंय 4। आता राहिले कोण, फक्त 1। आता जर 1 जर या ठिकाणी लिहिला तर आपलं उत्तर या ठिकाणी 1च येईल। आणि आले या गुणाकाराची जर बेरीज केली तुम्ही तर आपल्या असं लक्षात येतंय की उत्तर जे आहे ते उत्तर आपलं 14 येतंय। 9, 4, 13, 1, 14 म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस असतील। हीच पद्धत आपण या आकृतीमध्ये पाहूया। आता आपल्या लक्षात येते की चौरसांची संख्या वाढलेली आहे। त्याचप्रमाणे डाव्या भागाला प्रत्येक भागाला 1, 2, 3, 4 आणि 5 असे नंबर देऊया। तसेच उभ्या भागाला म्हणजे 1, 2 आणि 3 असे नंबर देऊया। आता ज्या वेळेस डाव्या भागाला म्हणजे आडव्या भागाला त्या ठिकाणी 5 ही सर्वोच्च संख्या आहे आणि उजव्या भागामध्ये किंवा उभ्या भागामध्ये आपली सर्वोच्च संख्या किती आहे 3, म्हणजे या ठिकाणची सर्वोच्च संख्या 3 आणि या ठिकाणची जर 5 याचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं आपलं 15। त्यानंतरची सर्वोच्च संख्या उभी कोणती आहे 2, नंतर या ठिकाणी कोणती आहे 4, 2 गुणिले 4 केले तर उत्तर आले 8। आता या ठिकाणी राहिलेली सर्वोच्च संख्या या ठिकाणी आहे का नाही, मग या ठिकाणी कोणती आहे 3, मग ती संख्या या ठिकाणी जर लिहिली तर आपल्या असं लक्षात येतं की यांचा गुणाकार किती आला 15, यांचा गुणाकार किती येतोय 8, राहिलेली सर्वोच्च संख्या किती आहे 3, याची जर बेरीज जर आपण केली तर 15 8 23 3 त्या ठिकाणी उत्तर येतं 26। म्हणजे या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती झाली 14, या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती झाली